देशातील मुस्लिम आरक्षण रद्द करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। हे आरक्षण ओबीसी एससी आणि ओबीसींना देणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। अमित शहा यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात आता पडसाद उमटलेत। काँग्रेसकडून निवडणुकीमध्ये खोटे दावे केले जात आहेत असंही शहा म्हणाले। आज कहकर जाता हूं, आप भारतीय जनता पार्टी के 10 से ज्यादा सीट जिताइए, भोंगीर में हमारे बूढ़ा नरसैया जी को जिताइए, हम ये मुस्लिम आरक्षण को समाप्त करकर एससी एसटी और ओबीसी का आरक्षण बढ़ाएंगे।